देशभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याचप्रमाणे पुणे जिल्हा असो किंवा मावळ असो, या प्रत्येक दिवशी कोरोना रुग्ण जे ते वाढतच चालले आहे. देहरूडमध्येही कोरोना रुग्णांची संख्या भरपूर संख्येत भरपूर वाढ झाला आहे. देहरूडमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता 29 एप्रिल रोजी, त्यानंतर आत्तापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 25 होती. आज जर आपण पाहायला गेलं तर देहरूडमध्ये 13 रुग्ण पॉझिटिव्ह सध्या आहेत, ॲक्टिव्ह आहेत, आणि एकाचं जे आहे ते दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या सगळ्या गोष्टींना लक्षात घेत देहरूड प्रशासनाने आता एक कठोर पावलं उचलायची सुरुवात केली आहे. याची सुरुवात इथनं होती. एक 4 दिवसाचा बंद देहरूड प्रशासनाने पुकारला आहे. या 4 दिवसाच्या कडाकीच्या बंदमध्ये फक्त दूध विक्री हे सकाळी 6 ते 10 पर्यंत चालू राहणार. तसेच सरकारी कार्यालय व अत्यावश्यक सेवा जसे मेडिकल झाले, बँकेत आहे, आणि गॅस एजन्सी व पेट्रोल पंप हे नेहमीप्रमाणे चालू राहतील असा निर्णय देहरूड प्रशासनाने केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट केदारसह इम्रान शेख, आवाज न्यूज, देहरूड.